काँग्रेस पक्षाचा नेता कोण असावा हे आम्हाला प्रकाश आंबेडकरांनी सांगायची गरज नाही, काँग्रेस पक्ष सक्षम आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांनी केलंय. 28 मे रोजी सोलापूर शहर जिल्ह्यात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. प्रशिक्षण शिबिराची पूर्वतयारी पाहण्याकरता शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना आमदार शरद रणपिसे हे बोलत होते. काँग्रेस पक्षाने कधीच कोणा नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला नाही. राहुल गांधी यांची लोकशाही पद्धतीने अध्यक्षपदावर निवड झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर योग्य नाहीत असा सवाल काँग्रेस पक्षाने उपस्थित केला तर मोठं राजकारण होईल असं मत आमदार शरद रणपिसे यांनी व्यक्त केलंय. हे आमची भूमिका आहे. आमच्याबरोबर समविचारी पक्षाला यायचं असेल तर त्यांनी या तुमच्या नेता हार नको ते नको हे ते कसं आपलं सांगतात. आम्ही म्हणू शकतो का की प्रकाश आंबेडकर त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष समोर हे कसं आहे. आम्हाला वी वॉन्ट राहुल गांधी आणि राहुल गांधी हे पक्षांतर्गत निवडणुकीने ऑल इंडिया काँग्रेसचे अध्यक्ष झाले. कुणीही त्यांच्याबद्दल वेगळा अर्ज केला नाही, निवडणूक लढलेली नाही, सर्वांमध्ये झालेले. चलो सोलापूर, चलो सोलापूर, चलो सोलापूर. लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी 3 जून रोजी देशव्यापी लिंगायत धर्म महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. तरी विविध क्षेत्रातील समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने आपला सहभाग नोंदवावा. आपले विनीत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती आणि विजयकुमार हत्तुरे आणि मित्रपरिवार सोलापूर.